नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे खारीकचं पावडर कसं करायचं। कढई गरम करायला ठेवलं आहे, 200 ग्राम खारीक घेतलेलं आहे। चॉकलेटी खारीक आहेत, हे कडक असतात, याला आपण भाजून घेऊया। आठ ते दहा मिनिट गॅस बारीक ठेवून भाजायचं। खारीक भाजून घेतल्यामुळे बारीक पावडर होतं आहे आणि खूप दिवस टिकतो। खारीक आता भाजून झालेलं आहे, गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं थोडंसं। खारीक आता थंड झालेले आहेत। आता एक कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे खारीक घालायचे। कापड झाकून घ्यायचं आणि खलबत्याचे सायाने हे फोडून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व फोडून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व खारीक फोडून घेतलेले आहेत आणि आतले बिया हे बाहेर काढलेले आहेत। तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया। थोडं थोडं घालायचं, 2-3 वेळा बारीक करून घ्यायचं। अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।